नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव, दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाइन्स। उचेडान तालुका मंगळवेढा इथे वीज पडल्यामुळे लिंबाचे झाड दुभागले। गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार। तरुणीला बंदुकीचा धाक दाखवत नेले कर्नाटकात, तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल। सराईत गुन्हेगार आकाश बलराम वाले स्थानबद्ध। कौटुंबिक कारणाहून मुलाने आई बहिणीसह भाऊजीवर चाकू हल्ला करीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न। आणि भाजपा सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग, डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांचा आरोप। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। मौजे उठेल उचेटान तालुका मंगळवेढा इथे बुधवारी रात्री 9 वाजता किसन विलास शिंदे यांच्या शेतामध्ये लिंबाच्या झाडावरती वीज पडल्यामुळे लिंबाचे झाड दुभागले गेले आहे। दरम्यान यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। उचेटान तालुका मंगळवेढा येथील बागायतदार किसन विलास शिंदे यांच्या शेतामध्ये जनावरांना चाऱ्यासाठी मकेच्या वैरणीपासून मुरघास बनवण्याकरता दिवसभर मकवान तोडण्याचे काम सुरू होते। कडाक्याच्या उन्हामुळे संध्याकाळी मुरघास बनवण्याचे काम सुरू होते। रात्री 9 वाजता मुरघास बनवण्याचे काम निम्म्यामध्ये आले असताना अचानक वादळ वाऱ्यासोबत विजांचा कडकडाट होऊ लागला। अशावेळी मुरघास बनवण्याच्या मशीनपासून केवळ 50 फुटाच्या अंतरावरती असलेल्या लिंबाच्या झाडावरती वीज कोसळली। त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या 8 जणांना अचानक डोळ्यासमोर लिंबाच्या झाडावरती वीज पडलेली पाहून आपला जीव मुठीत घेऊन ते घरी पोहोचले। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। लग्नाचे आमिष दाखवून मसाला पानात गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की संशयित आरोपी शुभम गौतम शिंगे राहणार सोलापूर याने पीडित तरुणीला जुलै 2022 दरम्यान लग्नाचे आमिष दाखवून शुभम याने त्यांच्या राहत्या घरी नेऊन मसाला पानामध्ये गुंगीचे औषध देऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून अत्याचार केला। तसेच जुलै 2022 ते सप्टेंबर 2022 दरम्यान तरुणीचे नग्न अवस्थेतील फोटो व व्हिडिओ दाखवून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन पुन्हा तिच्यावर अत्याचार केला। दरम्यान 15 ते 18 एप्रिलपर्यंत सर्व फोटो व व्हिडिओ फिर्यादीच्या नातेवाईकांना व्हॉट्सअपद्वारे प्रसारित करतो म्हणून 2 लाखाची मागणी करून बदनामी केल्याची फिर्यादीत म्हटले आहे। या प्रकरणी पीडित तरुणीने सलगर वस्ती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून तिच्या फिर्यादीवरून शुभम शिंगे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक बावळे हे करीत आहेत। स्नॅपचॅटवर ओळख झालेल्या तरुणीची इच्छा नसताना लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने तिने सोलापुरातून कर्नाटक येथे वेगवेगळ्या ठिकाणी नेले। त्यानंतर तुला तरी नाहीतरी तुला मारतो, मी तरी मरतो, याला जबाबदार तू असणार आहेस अशी धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी जैन सादिक जहागीरदार वय वर्ष 22 राहणार सोलापूर याच्या विरुद्ध MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की स्नॅपचॅटवरून ओळख झालेल्या तरुणीचा साखरपुडा दुसऱ्या एका तरुणासोबत 6 महिन्यापूर्वी झालेला असताना जैन जागीरदार याने पीडित तरुणीशी बोलत असताना जैन याने तुझा साखरपुडा झालेला मुलगा चांगला नाही, त्याचे दुसऱ्या मुलीसोबत प्रेम प्रकरण आहे, त्याच्यासोबत पुरावे माझ्याकडे आहेत, ते मी तुला भेटून दाखवतो असे म्हणून पीडित तरुणीला बोलावून कारमध्ये घेऊन कर्नाटक येथे विविध ठिकाणी नेऊन बंदुकीचा धाक दाखवत त्यानंतर पीडित तरुणीला तू इथून गेली तर मी तुला तरी मारतो, नाहीतरी मी तरी मरतो, याला जबाबदार तू असणार आहेस असे म्हणून धमकी दिली असे फिर्यादीत नमूद आहे। या घटनेची नोंद MIDC पोलीस ठाण्यात झाली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत। सोलापूर शहरातील विजापूर नाका फौजदार चावडी जोडभावी पेठ आणि सदर बाजार पोलीस ठाणे या 4 पोलीस ठाणे हद्दीत 17 गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार आकाश तुळजाराम बलराम वाले वय वर्ष 25 राहणार जुना विजापूर नाका झोपडपट्टी नंबर 1 विजापूर रोड याला MPDA अधिनियमानुसार बुधवारपासून स्थानबद्ध करण्यात आले आहे। आकाश बलराम वाले हा मागील अनेक वर्षापासून अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी बॉम्बे पार्क RTO ऑफिसजवळ विजापूर रोड आसरा सोसायटी मोदीखाना बाळीवेश बुधवार पेठ कसबा चौक कुंभारवेश नवी पेठ विजापूर नाका झोपडपट्टी नंबर 1 जुळे सोलापूर परिसरात व्यापारी व सामान्य नागरिकांना दहशत व भीती घालून गंभीर स्वरूपाचे गुन्हे करीत आला आहे। तो घातक शस्त्रांनी फिरून
जबरी चोरी करणे, घरफोडी करणे, गंभीर दुखापत करणे, दगडफेक करणे, खंडणी मागणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत। त्याच्यावर शहरातील 4 पोलीस ठाण्यात एकूण 17 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। त्याला 2017 पासून 2 वर्षाकरता तडीपार करण्यात आले होते। त्यानंतर आकाश बलराम वाले याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही, त्यामुळे त्याच्यावर पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांनी त्यास MPDA अधिनियमांतर्गत स्थानबद्धतेचे आदेश काढले आहेत। त्याची येरवडा कारागृह पुणे येथे रवानगी करण्यात आली आहे। कौटुंबिक कारणातून मुलाने आई बहीण व भाऊजीवर चाकू हल्ला करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी महेश सिद्राम ताळीकोटी राहणार शेडम गुलबर्गा याच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। ही घटना बुधवारी सायंकाळी महापौर बंगल्याजवळील आर्किड अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये घडली। या हल्ल्यात मनोज श्रीमंत कामनूरकर, प्रिया मनोज कामनूरकर, कविता सिद्राम ताळीकोटी हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत। या प्रकरणी मनोज श्रीमंत कामनूरकर व 40 राणा बुधवारपेठ अक्कलकोट यांनी फिर्याद दिली आहे। दरम्यान या प्रकरणातील आरोपीचा शोध पोलीस करीत आहेत। कौटुंबिक कारणातून आरोपी महेश ताळीकोटी याची आई व बहिणीशी वाद झाला। यावेळी रागाच्या भरात त्याने त्याची आई कविता ताळीकोटी यांना चपटा मारून डोक्यात वीट घातली। तसेच चाकूने त्यांचा जीव ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या पाठीत खुपसले। त्यानंतर फिर्यादीची पत्नी प्रिया यांच्या पोटात खुपसून उजव्या भुईवर वार केला आहे। त्यावेळी फिर्यादी मनोज हे सोडवण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्या बरगडीत चाकू खुपसून हनवटीवर वार केला आहे। या आशयाची फिर्याद मनोज कामनूरकर यांनी दिली आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक धायतोंडे हे करीत आहेत। देशातील मोदी सरकार केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करत आहे। केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध उभे राहण्याच्या प्रत्येकास आडवे करण्याचा प्रयत्न करत आहे। देशात लोकशाही नांदवण्यासाठी नागरिकांनी काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी केले आहे। पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे आयोजित करण्यात आलेल्या जय भारत सत्याग्रह सभेमध्ये ते बोलत होते। काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट रामहरी रुपनवर, प्रवक्ते काका कुलकर्णी यांच्यासह पंढरपूरचे तालुका अध्यक्ष हनुमंत मोरे आदी जण उपस्थित होते। काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जुन्या केसमध्ये अडकवून त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे। भारत जोडो यात्रेदरम्यान काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सुमारे 3700 किलोमीटरचा पायी प्रवास करून राहुल गांधींनी मोदी सरकारला हादरवून सोडले। यामुळेच दस्तावलेल्या मोदी सरकारने राहुल गांधी यांचा बंदोबस्त करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे। देशाचे संविधान आणि लोकशाही टिकवण्यासाठी नागरिकांनी काँग्रेसच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी केले आहे। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासोबत। नमस्कार।